क्रेटा कारचे दुसरे टॉप मॉडेल सुमारे 18,50,000 रुपयांना विकत घेतले होते, परंतु कार खरेदी केल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यातच समस्या सुरू झाली। मात्र ही कार 1.5 महिन्यातच बिघडली। कार बिघडल्यामुळे हा तरुण खूप वैतागला। साखरपुड्यासाठी तो सासूरवाडीला पोहोचला तेव्हाच नेमके त्याची कार खराब झाली। त्याने कंपनी दुरुस्तीसाठी कार घेऊन जाण्यासाठी फोन केला, मात्र कंपनीने काहीच फारसं लक्ष दिलं नाही। त्यानंतर या तरुणाने चक्क आपली कार गाढवाकडून खेचत शोरूम मध्ये आणली, याचा व्हिडिओ समोर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार उदयपूरच्या सुंदरवास इथं राहणारे राजकुमार पूर्विया यांनी क्रेटा कार खरेदी केली होती। कार खरेदी केल्यानंतर 1.5 महिन्यातच त्यात बिघाड निर्माण झाला। एके दिवशी राजकुमार आपल्या साखरपुड्यासाठी गेला असताना तिथंही कार मध्ये खराबी जाणवले। राजकुमार यांनी कंपनीला याबाबत फोन करून माहिती दिली आणि गाडी घेऊन जाण्यास सांगितलं, मात्र कंपनीनं गाडी तत्काळ घटनास्थळावरून नेण्यास असमर्थता दर्शवली, त्यामुळे राजकुमार यांना राग अनावर झाला। कार शोरूम व्यवस्थापनाच्या या वागण्यामुळे कार मालक इतके संतापले की त्यांनी निषेध करण्याचा अनोखा मार्ग निवडला। राजकुमार यांनी आपली नवीन गाडी चक्क गाढवाकडून खेचत शोरूम मध्ये पोहोचवली आणि कंपनीच्या शोरूमचा आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीचा निषेध केला। या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ ही समोर आला आहे। कार मालक राजकुमार सांगतात, क्रेटा कारचे दुसरे टॉप मॉडेल सुमारे 18,50,000 रुपयांना विकत घेतले होते, परंतु कार खरेदी केल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यातच समस्या सुरू झाली। माझ्या साखरपुड्यासाठी गाडी नेली होती, परंतु तिथंही बिघाड निर्माण झाला। त्यानंतर कंपनीला फोन करून गाडी घेण्यास सांगितलं, मात्र कंपनीनं सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत गाडी घेण्यास असमर्थता दर्शवल्याचं राजकुमार यांनी सांगितलं।